आमच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, पाचवी सैनिकी स्कूल, गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS तसेच इयत्ता तिसरी, चौथी MTS, BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75-88-54-63-08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी मसावी भाग 6, लसावी मसावी या घटकावरील आपण आत्तापर्यंत 5 भाग पाहिलेत, त्यामध्ये बरेचसे प्रश्न प्रकार पाहिलेत. आज आपण वेगळा प्रश्न प्रकार पाहणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी धनराज परके तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. तर चला आजच्या तासिकेकडे जाऊ. आपण आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 5 व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? पहा, प्रश्न सोपा आहे, प्रश्न काहीच अवघड नाही. काय दिलेलं आहे या ठिकाणी? दोन संख्यांचा मसावी, मसावी हा काय आहे? लसावीच्या 1/6, म्हणजे लसावी जेवढा आहे त्याच्या 1/6 पट काय आहे? मसावी आहे. आणि मसावी दिला आपल्याला 15. जर त्यातील एक संख्या 15 मसावी दिला आहे 5, त्यातील एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर आपण काय करू, आपल्याला मसावी दिला एक संख्या दिली आहे, आपण लसावी काढून घेऊ. कशामुळं? कारण की मसावी जो 5 आहे तो लसावीच्या 1/6 पट आहे, बरोबर आहे. तर मग आपल्याला काय करून घ्यावं लागेल? लसावी काढावं लागेल. लसावी काढल्याच्यानंतर लसावी मिळेल, मसावी तर दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या काढू. पहा मग, हा जो मसावी जो आहे तो लसावीच्या किती आहे? 1/6 पट. हे लसावी गुणिले 1/6 बरोबर मसावी. आलं का लक्षात? जो मसावी आहे तो लसावीच्या 1/6 पट आहे. मग आपल्याला आता मसावी किती दिला आहे, किमती ठेवू इथे, लसावी काढायचे. लसावीला जशाला तसं लसावी गुणिले 1/6 बरोबर मसावी किती दिला आहे? 5. मग आता काय करू, लसावी काढायचे तर हे 1/6 पट तिकडे घेऊन चलो बरोबरच्या पुढं. हे लसावी बरोबर काय होईल? 5. हे 6 जे भागिले आहे ते तिकडे जाऊन गुणिले होईल आणि 1 गुणिले असलेलं काय होईल? भागिले होईल. मग लसावी बरोबर 6×5=30. लसावी किती आला? 30 आला. आलं का लक्षात? आपल्याला लसावी मिळाला, मसावी दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे, आपल्याला काय काढायची आता? दुसरी संख्या. मग आपल्याला माहित आहे दुसरी संख्या बरोबर हे मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा, सॉरी, सूत्र काय आपलं? मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. सूत्रामध्ये किमती ठेवू आपण, सूत्रामध्ये किमती ठेवू. काय काय आपल्याकडे आहे? लसावी आहे, मसावी आहे. मसावी किती आहे? 5. लसावी किती आहे? 30. दोन संख्यापैकी एक संख्या आहे 15 गुणिले दुसरी संख्या, गुणिले दुसरी संख्या. किंवा तुम्ही त्या ठिकाणी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी असे सूत्र वापरू शकता, काही नाही त्याच्यामध्ये. मग आता काय करा, हे 5 गुणिले 30
हे जे 15 इकडे गुणिले आहे ना त्याला इकडे घेऊन या. का घेऊन या? कारण की आपल्याला दुसरी संख्या काढायची, जे काढायचे तेवढंच इकडे ठेवू. दुसरी संख्या काढायची म्हणून ह्या दुसरी संख्या तेवढं तिकडे ठेवलं, ते 15 इकडे घेऊन आलं. 15 काय झालं? इकडे येऊन तिथं गुणिले होतं, इथे येऊन काय झालं? भागिले झालं. 15 × 15, 15 × 30. मग दुसरी संख्या बरोबर 5 × 10. दुसरी संख्या उत्तर काय मिळालं? दुसरी संख्या बरोबर 10. उत्तर काय आलं? दुसरी संख्या 10. सई, मगर, कचरे, पवार, मदने, फाळके, हलकुडे, भाले, गोयकर, मगदूम, आदिती, दळवी, सावंत, श्रीवल्ली, शिंदे, गवळी, पवार, आबूज, गायकवाड, कुणाल वाघ, ज्ञानेश्वरी, छान, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत. चला चला लाईक करा बरं. चला विद्यार्थी किती आहेत, लाईव्ह तशी केला आणि लाईक किती आहेत लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा आहे. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. मसावी काय आहे? लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 15 आणि एक संख्या 45 असल्यास दुसरी संख्या कोणती? काय काय दिलेलं आहे? मसावी दिले, एक संख्या दिलेली आहे, आणि जो मसावी जो आहे तो लसावीच्या किती आहे? 1/6 पट आहे. लसावी जेवढा असेल त्याच्या 1/6 पट मसावी आहे. मग मसावी दिलेला आहे 15. मग चला, हा जो लसावी आहे त्याच्या लसावीच्या म्हणजे गुणिले 1/6 पट का आहे? मसावी आहे. का आहे? मसावी आहे. मग लसावी किती आहे माहिती आहे का? नाही. मग लसावी बरोबर हे लसावी गुणिले सूत्रामध्ये किमती ठेवू. मसावी किती दिला आहे? 15 दिला आहे. बरोबर आहे. मग लसावी बरोबर 15 हे 6 होतं बरोबरच्या पुढे जाऊन गुणिले जाहीर होईल आणि छेदामध्ये 1. हे इकडलं गुणिले 1 होतं, तिकडे जाऊन भागिले झालं. हे लसावी बरोबर 15 × 90. लसावी किती आला? 90 आला. मग आता तुम्हाला लसावी मिळाला. मसावी प्रश्नामध्ये दिले, एक संख्या दिली आहे, तुम्हाला काय करायचे? दुसरी संख्या काढायची. मग पा, असंही सूत्र लिहिलं तर जमते. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. जे काढायचे जर अगोदर लिहिलं तर सोपं जातं. मग आता दिलेल्या सूत्रामध्ये ठेवा. एक संख्या दिली आहे तिला आपण पहिली धरू, 45 गुणिले दुसरी संख्या काढायचे, हे दुसंख्या म्हणजे दुसरी संख्या बरोबर मसावी किती दिला आहे? 15 गुणिले लसावी आत्ताच काढला आपण, किती आला? 90 आला. ठेवलं ह्या सूत्रामध्ये. मग दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर 15 × 90. हे जे 45 आहे ना त्याला तिकडे घेऊन चला. हे सॉरी गुणिले आहे ना तिकडे घेऊन चला. का? आपल्याला जे काढायचे ते इथं ठेवलं, बाकीचं तिकडे घेऊन चलू. हे 45 तिकडे गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं? भागिले झालं. इकडे येऊन काय झालं? भागिले. 15 × 15, 15 × 45, 3 × 3, 3 × 9, 0. म्हणजे दुसरी संख्या बरोबर 30. दुसरी संख्या काय मिळाली आपल्याला? 30 मिळाली. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत. चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. अलग लक्षात, काहीच अवघड नाही याच्यामध्ये.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे, अक्षरा नलवडे भोसले वाचता येत नाही एवढ्या फास्टमध्ये चॅट येत आहेत. युवराज काय असतं, तोकमपल्ले गित्ते बराडे वाघमारे युवराज आदिती भोसले पेटे सई जगदीश संस्कार. चला छान, बऱ्याच श्रेया भाले कुणगीर योगेश प्रांजली कुणगिरे सोनटक्के पेठे प्रेम राणे अपर्णा हलकुडे माचेवाड पालोदकर जाधव लोकरे पवार गिरे लोंडे. छान, चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्याने लिहून घेत. चला सर्वांचे नावं वाचणं शक्य नाही, वाचता पण येत नाही तेवढ्या वेगाने वर फास्टमध्ये जात आहेत ते. पा पुढचा प्रश्न काय अशाच प्रकारचा, दोन संख्यांचा मसा. चला पहा काय आहे प्रश्न, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/2 पट आहे. जर मसावी 36 व एक संख्या 72 असेल तर दुसरी संख्या कोणती. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/2 पट आहे. जर मसावी 36 व एक संख्या 72 असेल तर दुसरी संख्या कोणती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे, लसावी. किती दिला आहे लसावी, मसावीच्या 1/2 पट. मसावीच्या 1/2 पट बरोबर मसावी, म्हणजे लसावीच्या 1/2 पट जे काही येईल ते काय आहे, मसावी आहे. मग आपल्याला लसावी दिला आहे काही, तर लसावी काढायचं आहे आपल्याला. लसावी आपल्याला काढायचा आहे. मग लसावी जे काही दिलेलं आहे ते सूत्रामध्ये ठेवू. हे 1/2 लसावी गुणिले 1/2 बरोबर मसावी किती दिला आहे, 36. मग लसावी बरोबर 36 हे 2 होतं तिकडे जाऊन काय होईल, गुणिले होईल, आणि 1 काय होईल इथं गुणिलेचं भागिले, म्हणजे 36 × 72 काय आला, लसावी आला. लसावी किती आला, 72 आला. मग आपल्याला लसावी मिळाला, मग आता काय करावं लागेल, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, प स दुस म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. मसावी गुणिले लसावी. मग आता सूत्रामध्ये किमती ठेवू. पहिली संख्या किती आहे, हो एक संख्या दिली आहे 72, दुसरी संख्या दिली आहे का, नाही. मग दुसरी संख्या आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. गुणिले 72 गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी किती दिला आहे, 36 गुणिले लसावी किती आला, 72. मग आता आपल्याला जे काढायचे ते इकडे ठेवा, बाकीच्या गोष्टी पुढे घेऊन चला. हे दुसरी संख्या ज्यानं इथं राहणार आहे त्याला इथं ठेवा, बाकीच्याला चला पुढं घेऊन चला. फोन करू नको रे बाबा, अगोदरच नेटवर्क प्रॉब्लेममुळे एक तासी का थोडीशी व्यत्यय आला, त्यात आणखी तुझा फोन. चला 36 × 72 हे जे 72 आहे पहिली संख्या, इथं गुणिले आहे, तिकडे जाऊन काय होईल, ही भागिले होईल. मग भाग 36 × 72 भागिले 72, 72 × 72 मग ही दुसरी संख्या बरोबर 36 काय मिळालं आपल्याला, दुसरी संख्या काय मिळाली, 36 मिळाली. आलं का लक्षात. चला ग्रुपवर मी लिंक टाकलेली आहे, दुसरी संख्या काय मिळाली आपल्याला, 36 मिळाली. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत. चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 असल्यास त्या संख्या कोणत्या. दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 असल्यास त्या संख्या कोणत्या. प्रश्न थोडासा वेगळा आहे.
दोन संख्यांचा मसावी दिला आहे, त्यांचा लसावी दिला आहे, आपल्याला त्या संख्या काढायच्या आहेत, त्या कोणत्या दोन संख्या काढायच्या आहेत। मग आता दोन संख्या काढायच्या, आपण इतका वेळ पाहिलं एक संख्या दिली होती, लसावी दिली होती, मसावी दिली होती, दुसरी संख्या काढली, आता इथं फक्त लसावी आणि मसावी दिली आणि दोन्ही संख्या काढा म्हणते, मग आता काय करावं लागेल? तर पहा, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार। असामायिक अवयवांचा गुणाकार, लसावी किती आहे सूत्रामध्ये किमती ठेवा 90, मसावी किती आहे 15 बरोबर असामायिक म्हणजे सामायिक नसलेले अवयव त्यांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार। 15 ने भाग घाला, 15 × 15 15 × 90 काय आलं? 6। मग आता ह्या 6 म्हणजे काय आहे? तर असामायिक अवयवाचा गुणाकार आहे। ह्या 6 चे असे अवयव पाडा 2 कि ते असामायिक असावेत, सामायिक नसावेत, सामायिक नसावेत, बरोबर आहे। मग काय येईल ते? ह्याचे काय काय अवयव होतील? 6 × 1 त्याच्यानंतर 2 × 3 त्याच्यानंतर काय होईल? 3 × 2 आलेलं, 2 × 2 = 3 म्हणजे हे आलं। मग आता ह्याच्यातला असामायिक कोणता आहे? तर 2 × 3 2 × 3 असामायिक अवयव काय आहे? आली जोडी काय मिळाली आपल्याला? 2 आणि 3 2 आणि 3 ह्या असामायिक अवयवाची आपल्याला जोडी मिळाली, बरोबर आहे। मग आता आपल्याला काय करायचे? लहान संख्या, दोन संख्या काढायचे ना, लहान संख्या बरोबर काय आहे? मसावी गुणिले लहान अवयव, मसावी गुणिले लहान अवयव। मसावी किती आहे प्रश्नामध्ये दिले? 15 गुणिले इथं लहान अवयव काय आहे? 2 म्हणजे काय आलं? लहान संख्या काय आली? 30 आली। ही काय झाली? लहान संख्या। 30 काय मिळाली आपल्याला? लहान संख्या। आता आपण मोठी संख्या काढू, मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा अवयव, मसावी गुणिले मोठा अवयव। मसावी किती आहे? 15 गुणिले मोठा अवयव काय? 1 अवयव, आपल्याला अवयव काय मिळाले? 2 आणि 3 मग लहान अवयव 2 मोठा काय? 3 गुणाकार करा दोघाचा, 15 × 3 15 × 3 काय आले? 45 हे 45 काय आहे? तर मोठी संख्या। मग त्या दोन संख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला? एक संख्या काय मिळाली? 30 आणि दुसरी संख्या मिळाली 45, हे आपलं उत्तर आलं। उत्तर काय आलं? 30 आणि 45 उत्तर काय आलं? 30 आणि 45 हे उत्तर आलं। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। असा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, महत्त्वाचा प्रश्न। ह्याच्या अगोदरचा पण प्रश्न येऊ शकतो। चला स्पष्टीकरण देते वेळी समोर लक्ष देत चला। त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? दोन संख्यांचा मसावी 9 व लसावी 135 असल्यास त्या संख्या कोणत्या? पहा, त्या दोन संख्यांचा मसावी काय दिलाय? 9 दिलाय, त्याचा लसावी किती दिलाय? 135, तर त्या संख्या कोणत्या? काहीच अवघड नाही, काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? आपलं सूत्र काय आहे? लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक, असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार। मग आता सूत्रामध्ये किमती ठेवा, लसावी किती आहे? 135,
मसावी किती आहे? 9। मग 9 135 ला भाग जातो का? जातो। 9 एक 9 9 एक 9, 13 मधून 9 गेले, 4 उरले, काय झाले? पुढे 5 आहे 45 झाले, 9 5 45, म्हणजे असामयिक अवयवाचा गुणाकार काय मिळाला आपल्याला? 15। आता ह्या 15 चे अवयव पाडा, 15 चे अवयव काय काय पडतात बघा। 1 गुणिले 15, 3 गुणिले 5, त्याच्यानंतर 5 गुणिले 3 इथं आले, आणि नंतर 15 गुणिले, म्हणजे आता ह्याच्यापैकी अ एक तर सर्वांनाच आहे, असामायिक अवयवाची जोडी काय आहे? 3 आणि 5 आहे। असामायिक अवयवाची जोडी काय आहे? 3 आणि 5 आहे, बरोबर आहे। मग लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान अवयव, मग मसावी किती दिलेला आहे आपल्याला? मसावी दिला आहे 9, मग लहान अवयव काय? 3, मग काय झाली लहान संख्या काय मिळाली? 9 त्रिक 27, लहान संख्या काय मिळाली आपल्याला? 9 त्रिक 27। मग आता मोठी संख्या काढा, मोठी संख्या बरोबर, मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा अवयव, मसावी गुणिले मोठा अवयव। मसावी किती आहे? 9। मोठा अवयव काय आहे? 5। 9 गुणिले 5 9 5 45, मोठी संख्या बरोबर 45, मोठी संख्या काय मिळाली? 45। मग आपलं उत्तर काय आलं हो? काय मिळाले आपल्याला? 2 संख्या, 1 संख्या मिळाली 27 आणि दुसरी संख्या काय मिळाली? 45। उत्तर काय आलं आपल्याला? 1 संख्या मिळाली 27 आणि दुसरी संख्या मिळाली 45। चला, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। चला पहा विद्यार्थी मित्रांनो, लाईक करत नाही तुम्ही, लाईक करायला खूपच कंजूशी करता, लाईक करत चला। नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आत्ताच आपली एक तासिका नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं ती काय झाली, त्या ठिकाणी एंड झाली, तरी लागलीच मी दुसरी घेतली, कारण कसं आहे मुलांना आपल्याला वेळ, तुम्ही समोर बसलेला असतात मोबाईलच्या, तुमच्यासाठी हे करणं आहे, आणि तुम्ही जर आम्हाला आमच्या समाधानासाठी जर लाईक करत नसाल किंवा तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही लाईक करत करा, आवडूनसुद्धा तुम्ही लाईक करत नाही, म्हणजे खूप शोकांतिका आहे ही। आम्ही एवढं जे करतो ना त्याचं फक्त आम्हाला ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त समाधान आहे। आमची जी मुलं नवोदयाला लागतात ना, त्यावेळेस आम्हाला कोणीतरी म्हणतं सर मी तुमचा विद्यार्थी आहे, माझा मुलगा लातूर नवोदय विद्यालयामध्ये लागला, तरी काही मुलांनी कळवले नाहीत की आम्ही लागलो म्हणून मॅसेज, पण नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते सर तुम्ही परगे सर का, हो मग मी तुमचा विद्यार्थी आहे, फलाण्या गावचा आहे, मी अहमदपूरचा आहे, म्हणजे काय होतं ते आम्हाला एक समाधान आहे। ज्यावेळेस तो विद्यार्थी येतो आणि आम्हाला म्हणतो की तुमचा विद्यार्थी, हेच ह्याच्या पलीकडं आम्हाला दुसरं काही मिळत नाही। आणि ज्यावेळेस आम्ही ह्या व्हिडिओला लाईक कशामुळं की बाबा नंतर दुसरा कोणी जो पाहणारा असतो त्याला थोडं किंवा ह्या व्हिडिओला लाईक आहेत म्हणजे ह्या चांगला आहे, मग तुमच्यासारखा अभ्यास करणारा जो कोणी असेल त्याला तो तिथपर्यंत पोहोचतो, दुसरं ह्याच्यामध्ये काही नाही। चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब। 2 संख्यांचा मसावी किती आहे? 36 आहे। लसावी किती आहे? 108। तर मोठी संख्या कोणती ते काढायची आपल्याला। 2 संख्यांचा मसावी 36 आणि लसावी 108 असल्यास मोठी संख्या काढायची। आपण आता काय केलं, वरच्या 2 उदाहरणात मोठी संख्या काढली, छोटी संख्या काढली, दोन्ही संख्या काढल्या, इथं काय विचारले? फक्त मोठी संख्या विचारले, मग मोठी संख्या काढू। सूत्र तेच, कोणतं? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवाचा गुणाकार, असामायिक अवयवाचा गुणाकार। मग लसावी किती आहे? 108। हे 108 भागिले मसावी किती आहे? 36 बरोबर असामायिक
अवयवाचा गुणाकार। असामयिक अवयवाचा गुणाकार। मग 36 ने भाग जातो का? जातो। किंवा 12 ने भाग आला, 36 त्रिक 108 होतं, 12 ने भाग आला, 12 त्रिक 36, 12 9 68, 3 1 3, 3 3 9 का आला असामयिक अवयवाचा गुणाकार? 3 आला। किती आला? 3। 3 चे अवयव 3 × 1, दुसरे कोणते पडू शकत नाही, 3 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे। मग काय करा आता, लहान संख्या, दोन्ही संख्या काढू आपण, लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान अवयव। मसावी किती आहे? 36 × लहान अवयव 1। मग लहान संख्या काय मिळाली? 36 मिळाली। मोठी संख्या, मोठी संख्या काय आहे? मसावी गुणिले मोठा अवयव, मोठा अवयव काय? 3 आहे। 36 × 3 म्हणजे 108। म्हणजे आपल्याला विचारले काय, मोठी संख्या काढा, मोठी संख्या बरोबर 108 हे आपलं उत्तर येईल। काय येईल? 108 हे उत्तर येईल। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला, व्यंजने गोपाळ, घरे, चव्हाण, भाले, भरडे, खैरनार, कायस्त, सपकाळ, आरसोळे, ज्ञानेश्वरी गुंड, श्रीवल्ली, जगदीश, तोगरगे, प्रांजली, फाळके, युवराज, नेहा, समर्थ, सार्थक। चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। चला, 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि 100 सुद्धा लाईक नाहीत। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, नवीन असाल तर जरूर। चला पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी आत्ता आपली जी घटना घडली ना, की आपण चालू तासिकेमध्ये नेटवर्क प्रॉब्लेममुळे तासिका बंद झाली, पण ज्यांनी सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला बेल आयकॉनच्या बटनला ऑलला हे केलेलं आहे, त्यांना लागलीच मी दुसरी तासिका, म्हणजे लाईव्हचं ज्यावेळेस मी हे केलं त्यावेळेस लागलीच त्यांना नोटिफिकेशन गेलं की 6:20 मॅथ मराठी या चॅनलवर तासिका आहे। आपली जी पूर्वीची 6 ची होती ती बंद पडली, त्याच्यानंतर आपण 6:20 ची दुसरी लिंक तयार केली, ती लिंक तुम्हाला लागली त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलं। त्यासाठी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढेचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढचा प्रश्न काय, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 18 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 24 ने भागल्यास बाकी 17 उरते। अशी लहानात लहान संख्या शोधून काढायची। कशी? ज्या संख्येला 12 ने भागल्याच्या नंतर बाकी किती उरते? 5 उरते। 18 ने भागल्याच्या नंतर बाकी किती उरते? 11 उरते। आणि 24 ने भागल्याच्या नंतर बाकी 17 उरते। तर काय करा, यांची वजाबाकी करा। 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, म्हणजे 12 मधून 5 गेले, 7 राहिले, 18 मधून 11 गेले, 7 राहिले, 24 मधून 17 गेले, 7 राहिले, बरोबर आहे। मग यांची काय होऊ लागली आहे? बाकी 7, म्हणजे यांचा वजाबाकी केले तर काय होऊ लागले? 7। मग हे 12, 18 आणि 24 लहानात लहान म्हणल्यामुळे ह्याचा काय करा? मसावी काढा। लहानात लहान म्हणल्यामुळे ह्याचा काय करा? मसावी काढा। आलं लक्षात? बेन बे सकम 12, 92 18, बे एक बे, बे दोन्ही 4, 3 ने भाग जातो, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12। आता तिन्ही संख्येला कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही, म्हणून काय करा? 2 संख्येला जातो, म्हणून 2 ने भाग जातो, बे एक बे, 3 जसे असतं तसं बे 2 = 4। मग लसावी काय आला? लसावी बरोबर 2 × 3 × 2 × 3 × 2। मग लसावी बरोबर काय आला? 2 × 6 = 12, ह्या तिघाचा गुणाकार किती आला? 12 × ह्या दोघाचा गुणाकार करा, ह्या दोघाचा गुणाकार करा,
तीन दुनी सहा मग काय आलं हो 12 सखम 72 12 सखम 72 आता 72 हे असं आहे की त्याला 12 ने पूर्ण भाग जातो 18 ने पूर्ण भाग जातो 24 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. मग आपल्याला काय म्हणलेलं आहे चला काही जण 65 काय उत्तर देतात लक्ष समोर द्या लक्ष समोर द्या. आपल्याला काय करायचं आहे हे 72 म्हणजे पूर्ण भाग जाणारी लसावी म्हणजे या 12 ने 18 ने आणि 24 ने पूर्ण भाग जाणारी संख्या मिळाली. पण आपल्याला 12 ने भागल्याच्या नंतर सुद्धा त्याची बाकी किती यावी 12 ने भागल्याच्या नंतर बाकी 5 यायला पाहिजे 18 ने भागल्याच्या नंतर 11 यायला पाहिजे 18 ने भागल्याच्या नंतर बाकी किती यायला पाहिजे 11 यायला पाहिजे आणि 24 ने भागल्यास बाकी 17 यायला पाहिजे. मग आता पहा याला पूर्ण भाग जातो 12 ने 12 ने याला काय होतो पूर्ण भाग जातो. मग आता आपल्याला काय करावं लागेल ती संख्या बरोबर 72 आणि सर्वांची बाकी किती उर लागले 7 उर लागले म्हणून काय होईल -7 72 - 7 मोठ्यात मोठी संख्या आपण ज्यावेळेस काढत होतो त्यावेळेस आपण काय करत होतो त्याला मसावी काढून त्याच्यामध्ये ती बाकी ॲड करत होतो. पण लहानात लहान संख्या काढताना काय करावं लागेल वजा करावं लागेल म्हणजे 72 मधून 7 गेले 12 मधून 7 गेले 5 राहिले एक उत्तर काय आलं 65. आता पहा ह्या 65 ला जर तुम्ही 12 ने भागलो तर बाकी 5 उरते 65 ला 18 ने जर भागलो 18 - 54 11 बाकी उरते आणि 65 ला जर तुम्ही 24 ने भागलो तर 24 - 72 24 - 2 = 48 48 आणि 17 म्हणजे ह्याची बाकी काय उरते 17 उरते. म्हणजे ती संख्या कोणती तर ती संख्या 65 ती संख्या बरोबर 65 आलं लक्षात का अवघड आहे हो काहीच अवघड नाही खूप सोपा प्रश्न आहे ती संख्या बरोबर 65 ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला याच प्रकारावरची पुढचे आपण 2-3 प्रश्न पाहू आणि मग तासिका आपली संपवू. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12 ने भागल्यास बाकी 5 16 ने भागल्यास बाकी 9 आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. कशी शोधून काढायचे 12 ने भागल्यास बाकी 5 16 ने भागल्यास बाकी 9 आणि 18 ने भागल्यास बाकी 11 अशी लहानात लहान संख्या आपल्याला शोधून काढायची. लहानात लहान म्हणजे याचा काय करावं लागेल आपल्याला लसावी काढावं लागेल कुणाचा 12, 16 आणि 18 चा. मग आता ते काय होते 12 ने भागल्याच्या नंतर बाकी 5 उरते 16 ने भागल्याच्या नंतर बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्याच्या नंतर बाकी काय उरते 11 उरते. मग ह्याची वजाबाकी करा 12 मधून 5 गेले 7 राहिले 16 मधून 9 गेले 7 राहिले 18 मधून 11 गेले 7 राहिले. मग आता काय करा हे 12, 16 आणि 18 यांचा काय करा लसावी काढा 2 सखम 12, 2 - 8 = 16, 2 - 8 आता तिन्ही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जात नाही मग 2 ने जातो 2 - 3 = 6 ह्या 2 ला जातो 2 - 4 = 8, 9 जशास तसं पुन्हा 3 ला आणि 9 ला 3 ने जातो 3 - 1 = 3, 4 जशास तसं 3 - 3 = 9 मग आता लसावी काय येईल आपला लसावी बरोबर 2 × 2 × 3 × 4 × 3 गुणाकार करा 2 × 4 = 12 हे 12 × 4 = 12 काय आली ती संख्या ह्या दोघाचा गुणाकार केला 144 आला किती आला 144 2 सखम 12, 2 - 8 = 16, 2 - 8, 2 + 3 = 6, 2 + 4 = 8, 9 जशास तसं 3 - 1 = 3 4 जशास तसं 3 - 3 = 9 3 × 12 = 12 3 = 36 36 × 72 72 × 144 मग
144 वजा हे जे ती सर्वांची जे इथं समान सात बाकी उरू लागले ना, 144 वजा सात करा 137 येतं। मग ती संख्या बरोबर, ती संख्या काय मिळाली आपल्याला, ती संख्या बरोबर 137। उत्तर काय आलं, 137। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचे। चला लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब। पुढचा प्रश्न, कोणत्या लहानात लहान संख्येस 44 भागले असता बाकी 24 व 33 भागल्यास बाकी 13 उरते, 22 भागले असता बाकी 2 उरते। चला त्याच प्रकारचा प्रश्न आहे, कोणत्या लहानात, थोडासा वेगळा विचारलाय, कोणत्या लहानात लहान, ह्या लहानात लहान शब्द आलाय, 44 भागले असता बाकी 24, 33 भागले असता बाकी 13 आणि 22 भागले असता बाकी 2 उरते। 44 भागले असता बाकी किती उरते, 24 उरते। 33 भागले असता बाकी किती उरते, 13 आणि 22 भागले असता बाकी 2 उरते। ह्याची वजा बाकी करा, 44 वजा 24 म्हणजे 20, 33 वजा 13 म्हणजे 20 आणि 22 वजा 2 म्हणजे काय, 20। आलं का लक्षात? मग हे 44, 33 आणि 22 लसावी काढा, तिघालाही कोणत्या संख्येने भाग जातो, 11 जातो। 11 चौक 44, 11 3 33, 11 2 22। 11 चौक 44, 11 3 33, 11 2 22। परत 2 भाग घाला लसावी काढायचे, म्हणून 2 2 4, 3 जसं तसं 1 2। मग लसावी बरोबर 11 × 2 × 2 × 3, 11 × 2 × 2 × 3 काय येईल, हे 11 2 22 × 2 3 6, 22 सख 132। लसावी किती आला, 132 आला। लसावी किती आला, 132 आला। मग आपल्याला ती संख्या काढायची, ती संख्या बरोबर 132, 132 वजा 20 करा 112। 132 मधून 20 गेल्याच्या नंतर किती राहिले, 112। ती संख्या किती मिळाली आपल्याला, 112 संख्या मिळाली। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला लाईव्ह तासिकेला तुम्ही शेवटपर्यंत उपस्थित राहिलात त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन, पण लाईक काही करत नाही, तुम्ही लाईक करत चला, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आलं लक्षात? चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे। चला धन्यवाद सर, तुम्ही छान शिकवता। हो चला धन्यवाद बाळांनो। चला या ठिकाणी थांबूया, जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे।